मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर बुधवारी सुनावणी. न्यायमूर्तींमध्ये 11 सप्टेंबरला बंद दाराआड होणार चर्चा. शिंदे गट अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढणार. जयंत पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण. अर्थ खात्याला नालायक म्हणणं धक्कादायक. गुलाबरावांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 90 ते 100 जागांवर तयारी सुरू. वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना ऑनलाईन बैठकीत सूचना. खडसेना भाजपमध्ये ना राष्ट्रवादीचे. ते फक्त आपल्या कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण करतात. बोदवडचे आमदार चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंना चिमटा. राज्यात लवकरच तिसऱ्या आघाडीची शक्यता. संभाजीराजे छत्रपती आमदार तसंच आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी एकत्र पाहणी दौरा करणार. राजकीय चर्चांना उधाण. सोलापुरातील दमदार पावसामुळे खरीपातील पिकांचं मोठं नुकसान. पीक विमा कंपन्यांकडे नुकसानीच्या तब्बल 12,000 तक्रारी दाखल. केंद्र सरकारकडून बफर स्टॉक मधील कांद्याची किरकोळ विक्री सुरू. दिल्ली मुंबईमध्ये विक्री. किलोला 35 रुपयांचा दर. मुलुंडच्या निर्मल लाईफस्टाईल जवळील सोसायटीमध्ये आढळली 9 फुटी मगर. रॉ प्राणी प्रेमी संस्थेकडून मगरीला पुन्हा जंगलात सोडलं. तिहेरी हत्याकांडानं रायगड हादरलं. नेरळ पोशीर गावात आई वडील आणि 8 वर्षीय चिमुरड्याची हत्या. पोलीस तपास. बीड शहरात मोकाट फिरणाऱ्या गायींची सरास चोरी. सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरांची वॉचमनला मारहाण. 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 22 मजली इमारत 15 सेकंदांमध्ये जमीनदोस्त. वॉशिंग्टन डीसी मध्ये बॉम्बनं इमारत उडवल्याचा व्हिडिओ समोर. चक्रीवादळानं इमारत कमकुवत झाल्यानं पाडली.